पुणे शहरामध्ये घर असावं असं अनेकांना वाटतं, मात्र कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्यांसाठी हे दिवास्वप्नच. पण घरकाम करणाऱ्या महिलांनी एकत्र येत ही अशक्यप्राय गोष्ट साध्य करून दाखवली आहे. पाहूया पुण्यामधल्या वैष्णवी महिला उन्नती बचत गटाच्या महिलांनी काय किमया साधली आहे. पुण्यातील उरुळी देवाची या भागामध्ये दिमाखात उभा असलेला वैष्णवी सिटी हा गृहप्रकल्प इतर गृहप्रकल्पांसारखाच वेल प्लॅन्ड आणि उत्तम दर्जाचं बांधकाम असणारा. हा प्रकल्प कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाने उभारलेला नाही, तर तो उभा राहिलाय इथं वास्तव्याला असणाऱ्या महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून. राजश्री नागाने यांची ही संकल्पना. 2006 साली महिला उन्नती बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी बचत गटांना कर्ज आणि रोजगार मिळवून देण्यास सुरुवात केली, पण त्यांचं उद्दिष्ट त्याही पलीकडलं होतं. 2007 साली वैष्णवी सिटीची संकल्पना पुढे आली आणि हक्काचं घर मिळवण्यासाठी या महिलांनी कंबर कसली. सुरुवातीला आमच्या बचत गटामध्ये 80 महिला होत्या आणि नंतर मग हळूहळू त्या वाढत गेल्या. आमचा हा प्रकल्प पाहत असताना किंवा गोरगरिबांसाठी हे आम्ही काम करत असताना हे जेव्हा जागा मालकांनी पाहिलं आणि जाणून घेतलं त्यांनी आणि आम्हाला ही जागा त्यांनी 3.5 कोटीची जी आहे ती 25 लाख रुपये सुरुवातीला देऊन आम्हाला खरेदी खत करून दिलं. जागा मिळवण्यापासून ते सगळ्या परवानग्या काढणं, कॉन्ट्रॅक्टर नेमणं, कामाची देखरेख करणं, महिलांना कर्ज मिळवून देणं या सगळ्यासाठी या महिलांसह राजश्री नागाने यांनीही रात्रीचा दिवस केला आणि 2016 साली वैष्णवी सिटी फेज 1 पूर्णत्वास आला. महिन्याला केवळ काहीशे बचत करणाऱ्या महिलांनी एकत्र येत कोटींपर्यंत गुंतवणूक करून 400 सदनिका असलेला वैष्णवी सिटी हा गृहप्रकल्प उभा करून दाखवला. सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यामधून बरेच काही उद्योगधंदे पण केले. पापड, कुरडाया, फॅशन डिझायनर कोर्स केला आणि सगळ्या महिला प्रगतिशील आहेत. सामान्य बायकांना घर घेणं शक्य नव्हतं, पण जेव्हा आम्ही बचत गटामध्ये आलो तेव्हा आम्हाला बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला घर मिळालं आणि आम्ही खूप आनंदी आहोत. ॲक्च्युली 2007 पासून मी बचत गटामध्ये आली होती, तेव्हा वाटलं नव्हतं की आम्ही घर घेईल म्हणून, म्हणजे आम्ही भाड्याने राहत होतो. त्याच्यानंतर मग हळूहळू करून म्हणजे मॅडमने बोलले की आम्ही घरचं असं एक संकल्प उभं केलं आहे, तुम्ही बघा थोडं थोडं पैसे करून. मग आम्ही थोडं थोडं पैसे गोळा करून घराचं हे केलं आणि घर व्यवस्थित झालं आहे, आम्ही राहतोय आता इथं व्यवस्थित वाटतं. वैष्णवी सिटीच्या यशस्वी उभारणीनंतर राजश्री नागाने यांनी वैष्णवी सिटीच्या फेज 2ची देखील पायाभरणी केली. यात बचत गटातील तब्बल 900 महिलांना आपलं हक्काचं घर मिळणार आहे. 120 कोटींची गुंतवणूक असणाऱ्या या गृहप्रकल्पाचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे आता गृहप्रवेशासाठी या महिला उत्सुक आहे. मला खूप म्हणजे खूप आनंद होतो आहे हे सांगायला की जे आपल्या ताई आहेत राजश्री ताई नागणे मॅडम ह्यांच्या अथक प्रयासामुळे जे आहे हे आमच्या घराचं स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे. पुण्यात हा बचत गट मी पहिल्यांदा बघते एवढा ह्याच्यातून करण्याचा, म्हणजे एकदा स्त्री पुढं येऊन काय करते आणि काय तिने केलं पाहिजे हे आम्हालाही त्यांचा गर्व वाटते. सो नागणे मॅडम यांचा आणि त्यांनी अतिशय म्हणजे पुण्यात एक नंबर प्रमाणे हा बचत गट आहे. इतक्यावरच न थांबता या महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, त्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू करण्याचाही मानस राजश्री नागाने यांनी व्यक्त केलाय. वैष्णवी सिटीच्या उभारणीसाठी प्रशासनानं केलेल्या सहकार्याचे आभार त्या मानतात, मात्र शहरापासून लांब असणाऱ्या या गृहप्रकल्पाला पक्के रस्ते आणि पाण्यासारख्या पायाभूत सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत, ज्यामुळे महिलांचं घरकुल तर झालंय मात्र सर्वसामान्यांसारख्या सुविधांपासून मात्र त्या अद्याप वंचित आहेत. याचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा करण्यासाठी जेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब इथं आले आमची एकच अपेक्षा होती त्यांच्याकडनं की हा लोकार्पण सोहळा तर झालेला आहे परंतु यांना रस्ता पाणी हा सर्वात मोठा प्रश्न होता आणि मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन आम्हाला दिलं होतं की आम्ही तुम्हाला ताबडतोब हा रस्ताही करून देऊ आणि पाण्याची व्यवस्था करून देऊ. खरं तर बचत गटांच्या माध्यमातून आज 1000 महिलांना रोजगार मिळतोय, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, मात्र महिलांनी संघटित होऊन साकार केलेला हा पहिलाच गृहप्रकल्प, त्यामुळे स्त्री शक्ती काय करू शकते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.